राऊत सध्या बोलतात शिवसेनेचे नेते, आपण थेट जाऊयात. कोणी म्हटलं काही नाही, सहावी जागा म्हटलं, बाकी दुसरा कुठला विषय नाही आहेत. आणखी विषय पण म्हटलं, राऊत साहेब राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ट्विस्ट किंवा रंगत क्षणा क्षणाला वाढताना दिसत आहे. रंगत कुठे आहे? नाव संजय पवार हे शिवसेनेकडून नाव फायनल झालं आहे. होय, संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी या मावळ्याला उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला आहे. पण अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. पण मी तुम्हाला माहिती देतो, दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि दोन्ही जागी शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील. कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत, बरं का, पक्का मावळा आहे. आणि मावळे असतात म्हणून राजे असतात. आम्ही सगळे जे आहोत, पक्षनेते असतील किंवा पक्षाचे इतर पदाधिकारी असतील, हे त्या मावळ्यांच्या जोरावर त्या उभे असतात. पण राऊतसाहेब, अधिकृत घोषणा करण्यासाठी आता कसली वाट पाहिली जाते? होईल ना अधिकृत घोषणा, आजच नोटिफिकेशन आलं आहे ना, अजून आलेलं नाही नोटिफिकेशन, येईल आता. आणि शिवसेनेच्या दृष्टीनं सहाव्या जागेचा चॅप्टर क्लोज, फाईल बंद झाली आमच्याकडून. छत्रपती संभाजीराजे असं म्हणतायत की त्यांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, मुख्यमंत्री सन्मान ठेवतील असं ते म्हणतात. नक्कीच आम्ही त्यांचा सन्मान ठेवतो आहे, नक्कीच आम्ही त्यांचा आदर त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या गादीविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी हा कायम आदर आहे. आणि त्यासाठीच तर आम्ही सहाव्या जागेसाठी तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला. त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, त्यांना अपक्ष लढायचं आहे आणि अपक्ष लढण्यासाठी 42 मतांची गरज आहे. जर कोणाकडे 42 मतं असतील तर तो राज्यसभेवर यावेळेला निवडून येऊ शकतो. मला असं वाटतं की छत्रपती संभाजी हे जर अपक्ष लढणार असतील तर त्यांच्याकडे मतांची काय योजना आहे मला माहीत नाही. पण जेव्हा आमच्याकडे हा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे, गादीचा सन्मान, छत्रपतींच्या वंशजांचा सन्मान याचा विचार करून शिवसेना तुम्हाला उमेदवारी देईल, शिवसेनेत प्रवेश करा. कारण आम्हाला शिवसेनेचा उमेदवार म्हणून आम्हाला ही निवडणूक लढवायची. त्यांचे समर्थक हा मुद्दा उपस्थित करतात की यापूर्वी शिवसेनेने ज्यांना राज्यसभेवर पाठवलं, मग त्यात प्रितीश नंदी असते, कोणी असतील, एकनाथ ठाकूर असते, यांना सदस्य केलं होतं का, असा त्यांचे समर्थक प्रश्न. आम्ही कोणाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला बांधील नाही. नंबर एक, त्यांना शिवसेनेचा इतिहास माहीत नसावा. एकनाथ ठाकूर हे कडवट शिवसैनिक होते, ज्या सामनाच्या इमारतीखाली आपण बोलताय त्या सामनाच्या उभारणीमध्ये सुद्धा त्यांचा वाटा आहे एकनाथ ठाकूरांचा. प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेच्याच उमेदवार आहेत आणि प्रितीश नंदी हे सुद्धा शिवसेनेचेच उमेदवार होते. त्याच्यामुळे असे जर कोणी प्रश्न विचारत असतील, उमेदवार असतील पण ते म्हणतात की त्यांचा पक्षात प्रवेश केला होता का, ते नक्कीच पक्षाचे सदस्य होते. हो, ते पक्षाचे सदस्य होते आणि ते पक्षाचेच उमेदवार होते. यापूर्वी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो, वरिष्ठ शाहू महाराज हे शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला होता. शाहू महाराज हे सुद्धा लोकसभा लढलेले आहेत पक्षाच्या तिकिटावर. मालोजी राजे भोसले हे सुद्धा पक्षाच्या तिकिटावरती उमेदवारी घेऊन लढलेले आहेत. स्वतः संभाजीराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापुरातून निवडणूक लढलेले आहेत. त्याच्यामुळे राजांना महाराजांना पक्षाचं वावडं असू नये,
देशभरामध्ये अनेक राजघराण्याचे लोक आजही अनेक पक्षांच्या तिकिटावर राज्यसभेत आणि लोकसभेत आलेले आहेत. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की फाईल क्लोज झाली आहे, पण जर छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, तसं काही बैठक झाली आणि जर ते शिवसेनेत प्रवेश करणार, या विषयावर मी आता बोलणार. राऊत साहेब, आणखी एक विषय होता की मनसे आणि राष्ट्रवादीत जे पोस्टर वॉर सुरू झालंय, ब्रिजभूषण आणि शरद पवार यांचे एका व्यासपीठावर आरोप केलेले, कोण आरोप करतो, रसद पुरवली गेली, कोण आरोप करताय? राज ठाकरेंनी स्वतः वाटलं. तुम्ही एवढे हिमतीचे लोक आहात ना, जायचं उत्तर प्रदेशमध्ये, तुमचंच सरकार आहे दिल्लीत आणि उत्तर प्रदेशमध्ये. ब्रजभूषण शरण एक सामान्य खासदार आहे, तो एकच खासदार आहेत ते. असं असतं मराठीमध्ये म्हण आहे, नाश्ता येणे अंगण वाकडे. सर 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 सर, ही शिवसेनेचे दोन संजय राज्यसभेत जाणार हे फायनल झालेलं आहे? मला असं वाटतं हो, मी तर आहेच, दुसरा आमचा एक मावळा येईल. सर, ज्या प्रकारे संभाजीराजेंनी एक प्रकारे आव्हान दिलं आहे, दबाव तंत्र वापरलं आहे. तर संजय पवार हेच शिवसेनेसाठी 6व्या जागेसाठीचे राज्यसभेचे उमेदवार असतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय. संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीबाबत बोलताना, संभाजीराजे छत्रपती यांचा मान नक्की राखला जाईल असं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा म्हटलं. मात्र राज्यसभेच्या 6व्या जागेसाठीची फाईल शिवसेनेकडून क्लोज झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. आणि एक प्रकारे संजय पवार यांच्या उमेदवारीबद्दल शिक्कामोर्तब केलं, अर्थातच या सगळ्याबाबतची अधिकृत घोषणा पक्षातर्फे केली जाईल लवकरच, अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.